ऊन सूर्यप्रकाश किंवा उजेड हे बागकामातील सर्वात महत्वाचे घटक आहेत परंतु वाढत्या शहरीकरणामुळे आणि शहरातील फ्लॅट सिस्टममुळे अनेकांची बाग तयार करण्याची रोपे ठेवण्याची इच्छा असूनही त्यांना घरात अंगणात किंवा बाल्कनीमध्ये थे, रोपे ठेवता येत नाही कारण तिथे ऊनच येत नाही उजेडच येत नाही तेव्हा आजच्या व्हिडिओतून आपण अशा रोपांची माहिती घेऊया जी रोपे आपण सावलीत किंवा कमी सूर्यप्रकाशात अगदी सहज वाढू शकतो आता सावलीत जरी ही रोपे आपण वाढवणार असलो तरीही येथे उजेड असणं ह्या रोपांवर उजेड येणं गरजेचं आहे अगदीच अंधारी जागा काळोखी जागा नको तेथे रोप वाढणं थोडं अवघड आहे आणि आपल्याकडे अगदी उजेडही नसेल तरीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला अगदी सोप्या अशा टिप्स सांगणार आहेत ज्यामुळे सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी सुद्धा आपण ही रोपे या व्हिडिओमध्ये सांगितलेली रोप सहज लावू शकता वाढवू शकता तसेच या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व वनस्पतींची सर्व रोपांची काळजी कशी घ्यावी हे देखील मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितलेले आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका ही, ही सर्व रोपे आपल्याला आपल्या शहरातील कोणत्याही चांगल्या नर्सरीमध्ये किंवा ऑनलाईन सहज मिळतील ऑनलाईन साठी लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तिथून आपण ही रोपे परचेस करू शकता कॅलेडियम अळूच्या पानांसारखी परंतु रंगीबेरंगी असणाऱ्या ह्या वनस्पतीला कॅलेडीयम असे म्हणतात ही अगदी अळूसारखी कंदवर्गीय वनस्पती आहे हिची फक्त भाजी किंवा खाण्यासाठी वापर हिचा करत नाही या वनस्पतीसाठी भुसभुशीत माती हवी ही वनस्पती कंद लावून उगवता येते वाढवता येते यास पाण्याची अत्यंत कमी अशी गरज असते या स्प्रेने किंवा अलगद हाताने देखील पाणी देता येते पानांवर धूळ साचू देऊ नये यास महिन्यातून एकदा इप्सम सॉल्ट किंवा एन द्यावे या वनस्पतीला आपण आपल्या बेडरूममध्ये हॉलमध्ये किंवा दारात ठेवल्यास घराची शोभा वाढते ऑर्किड अतिशय कमी सूर्यप्रकाशात देखील ऑर्किड सहज वाढते मुळात हे एक वर्षावनातील वाढणारी वनस्पती असल्याने यास डायरेक्ट सूर्यप्रकाश नसला तरीही चालतो परंतु वातावरणात ह्युमिडिटी किंवा ह्युमस हवेच ऑर्किडला येणारी फुले अत्यंत सुंदर व दीर्घकाळ टिकणारी असतात या रोपांना माती नको कोकोचिप्स नाळाच्या शेंड्या झाडाच्या साली व थोडेसे कोकोपीट मिसळून याचे पॉटिंग मिक्स तयार करता येते तसेच यास एन पी के डबल शून्य बावन्न चौतीस व महिन्यातून एकदा ह्युमिक दिल्यास हे रोप छान बहरते रोप अतिशय बहर सुंदर फुले असलेले आणि कमी सूर्यप्रकाशात येणाऱ्या वनस्पतीला बिगोनिया असे म्हणतात यास पिंक म्हणजे गुलाबी पांढरा जांभळा पिवळा तसेच लाल रंगाची खूप सुंदर अशी फुले येतात बिगोनियाची रोपे बियांपासून कटिंग पासून तसेच कंदापासून तयार करता येतात या रोपांसाठी लागणारे पॉटिंग मिक्स तयार करताना कोकोपीट अधिक प्रमाणात वापरावे यास ऍसिडिक माती जास्त मानत असल्यामुळे अधूनमधून ताकामृत अंड्याच्या टर्फॉलाचे पावडर किंवा टर्फॉलचे पाणी डायल्यूट केलेले व्हिनेगर तसेच वेस्ट डिकंपोजर खूप मानवते आपल्याकडे ऊन कमी असेल तर आपण बिगोनिया हमखास लावा आपल्याकडे अतिशय चांगली अशी फुले राहतील ट्राय करून पहा आता थोडीशी स्वतःच्या प्रमोशनाची वेळ तर हा व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओतील माहिती आपल्याला आवडत असल्यास आवडली असल्यास व्हिडिओ लाईक करा आपण आपल्यास बागकामाची आवड असेल किंवा बागकामाची मराठीत आपल्याला माहितीपूर्ण व्हिडिओ जर हवे असतील तर हे चॅनल आपल्यासाठीच आहे चेक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर मात्र सबस्क्राईब के समोरील घंटेचं बटन आठवणीने दाबा म्हणजे नोटिफिकेशन जर ऑन असेल तरच आपल्याला युट्यूब आमच्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन पाठवेल आता बळूया आपण आपल्या पुढील व्हिडिओकडे तोपर्यंत आपला जर कोणी बागप्रेमी मित्र असेल तर त्याला हा व्हिडिओ आपण शेअर करू शकता आठवणीने शेअर करा तर यानंतरची आपली पुढील वनस्पती किंवा रोप आहे नागवेलीचे किंवा कलकत्ता पान आपल्याकडे प्रॉपर म्हणजे व्यवस्थित ऊन नसेल किंवा फक्त उजेड असेल तर आपण खायचे पान उगवू शकतो या पानाच्या अनेक व्हरायटी आहेत अनेक जाती आहेत परंतु साधे खायचे पान म्हणजे नागवेलीचे पान हे सर्वाधिक औषधी गुणधर्म असणारे पान आहे हे पान आपण सहज लावू शकतो या पानाची कटिंग सहज अगदी सहज अशी रुजते याशिवाय कलकत्ता पान किमान पान किंवा वेगवेगळ्या नावानं पानाची प्रजाती आपण आपल्या गच्चीत गॅलरीत किंवा पायऱ्यावर किंवा बाल्कनीमध्ये कुठेही आपण ठेवू शकता यांना माती भुसभुशीत हवी पाण्याचा ओलावा मात्र यांना नियमित हवा पाण्याचा ओलावा जर नियमित असेल तर हे रोप खूप लवकर वाढते फास्ट वाढते यांना द्रवरूपी खत म्हणजे जीवामृत डायल्यूट केलेले जीवामृत वेस्ट डिकम्पोजर खूप मानवते आपण आपल्या गच्चीत किंवा अंगणात ही रोपे देखील उजेड कमी असेल तर नक्कीच लावा रानहळ देखील अतिशय सुंदर फुलं असणारी व कमी सूर्यप्रकाशात आपल्याकडे उजेड नसेल तरी देखील उगवणारी वनस्पती आहे ही एक कंदवर्गीय वनस्पती आहे हिचे कंद लागतात हिचे कंद सहज रुजतात लाल पिवळ्या आणि गुलाबी रंगाची यास येणारी फुले आपल्या बागेची शोभा वाढवतात आपल्या घराची शोभा वाढवतात यास पाणी थोडे अधिक लागते ऊन मात्र कमी हवे ऊन नसले तरीही चालते रोप आल्यानंतर ह्या रोपाची काळजी घेणे गरजेचे असते दुर्लक्ष झाल्यास हे रोप सहज दगावते हे रोप आपल्याकडे वर्ष दोन वर्ष सहज टिकते त्यानंतर याची कंद काढून पुन्हा रिपोर्टिंग करावी परत ही कंद सहज रुजतात शतावरी शतावरी ही एक औषधी वनस्पती असून शतावरीच्या अनेक जाती आहेत ही काटेरी वनस्पती असल्याने शेतकरी सहसा कुंपण म्हणून शतावरीचा वापर करतात शतावरीच्या काही जातीच्या रोपांना अगदी छोटी अगदी छोटी छोटी परंतु खूपच सुंदर अशी फुलं येतात शतावरी ही कंदवर्गीय वनस्पती आहे औषधी म्हणून वापर करताना शतावरीच्या कंदांचाच वापर केला जातो शतावरी कमी उन्हात ही सहज येते आपल्या कल्पकतेचा वापर करून आपण हिच्या वेलीची छान अशी डिझाईन करू शकता किंवा वेळोवेळी कटिंग करून शतावरीच्या रोपाला आपण झुडपासारखं देखील अतिशय सुंदर असं वाढवू शकतो काळजी या रोपांची काळजी घेणे अतिशय सोपे असे असते यांना पाणी नेहमी स्प्रेने द्यावे या रोपांना एनपीके तसेच वेस्ट डिकंपोजर चे नियमित स्प्रे करावे आपल्या घरात किंवा गॅलरीत असल्याने या रोपांवर धूळ सहज बसते त्यामुळे ह्या रोपांची पाने वेळोवेळी पुसून स्वच्छ करणे गरजेचे असते यातील ऑर्किड किंवा अंथुरियम ह्या रोपांना माती लागत नाही तसेच ह्या रोपांना पाणी डायरेक्ट देखील देऊ नये पाणी फक्त मुळाशी द्यावे या रोपांमुळे घरातील वातावरणातील विषारी तत्व कमी होतात वातावरण शुद्ध करत असल्यामुळे ही रोपं आपण आपल्या गच्छित अंगणात किंवा बाल्कनीमध्ये लावायलाच हवी या रोपांना आठ ते पंधरा दिवसातून एकदा तरी तीन ते चार तास ऊन मिळायला हवे त्यासाठी दोन आठवड्यातून एकदा ह्या रोपांना उन्हात शिफ्ट करणे गरजेचे असते आता आपल्याकडे अगदीच ऊन मिळणे अशक्य असेल ऊन मिळत नसेल किंवा रोप उन्हात शिफ्ट करणे आपल्याला शक्य नसेल तर ऑनलाईन आपल्याला ग्रोइंग लॅम्प्स मिळतात आपण ही लॅम्प्स मागून आपली रोप सहज वाढू शकतो ग्रो लॅम्प्समुळे आपल्या रोपांची वाढ अगदी छान होते पन्नास ते साठ व्हॅटच्या या लॅम्पची किंमत पाचशे रुपयापासून अगदी आपले बजेट असेल तिथपर्यंत आपण खरेदी करू शकतो ज्यांच्याकडे ऊन अजिबात येत नाही त्यांच्यासाठी हे लॅम्प खूपच उपयोगी असून या लॅम्प्सची लिंक अमेझॉनची किंवा फ्लिपकार्टची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल आपण तिथून आपण खरेदी करू शकता तर मित्रांनो ही होती जर आपल्याकडे ऊन येत नसेल तर आपण आपल्या अंगणात गच्चे किंवा बागेत गॅलरीमध्ये कोणती रोपे लावू शकतो त्यांची माहिती ही माहिती जर आपल्याला उपयोगी वाटली असेल ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा लाईक केल्यानंतर आपल्या बागप्रेमी मित्रांना हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा आपल्याला बागकामाची आवड असेल तर हा चॅनल आपल्यासाठीच असेल अजूनही आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंटेचं बटन देखील आठवणीने लावा आता आपण भेटूया बागकामाच्या एखाद्या आणखीन अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओत तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर असावा हे कमेंट करून सांगा आणि आपण भेटणार आहोत लाईव्ह सेशनमध्ये आपण गुलाबाची पॉटिंग रिपोर्टिंग कशी करणार आहोत त्यावर हा विषय हा सेशन असणार आहे तेव्हा तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅप्पी गार्डनिंग आणि जय हिंद